नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजीव गांधींच्या हत्येप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट शिजत असल्याची धक्कादायक माहिती पुणे सत्र न्यायालयात समोर आली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय. दुसरीकडे गडचिरोलीमध्ये जे काही कोम्बिंग ऑपरेशन झालं होतं आणि नक्षलवाद्यांना यमसदनाला धाडलेलं होतं त्याचा बदला घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा धमक्या देणारं एक पत्र आलेलं आहे. या सगळ्याला जी पार्श्वभूमी आहे ती आहे एल्गार परिषदेची. नक्षलवादाचा या सगळ्यात महत्वाचा रोल असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपने दिल्लीत पत्रकार परिषद घेत याला राजकीय किनार असल्याचे सुद्धा आरोप केलेले आहेत. मुद्दा असा राहतो की मोदींच्या जीवावर मग नेमकं उठलंय कोण? राजकीय पाठिंबा आणि फंडिंगसाठी हा नक्षलवाद शहराच्या वळचणीला आलेला आहे का? नक्षलवादाना हाताशी धरून मोदींच्या हत्येचा कट कोणी रचतय का? एल्गार परिषद आणि मोदींच्या हत्येच्या कटाचा खरंच काही संबंध आहे की हे सगळा जो प्रकार आहे तो राजकीय आकसापोटी ही संपूर्ण चळवळ आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केली जाते? याच सगळ्या मुद्द्यांना धरून आपल्याला चर्चा करायची. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत नक्षलवादाच्या अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड, मठाचे सहसंपादक समर खडस काही वेळात चर्चेत सहभागी होतील, त्याचबरोबर माजी आयबी अधिकारी जयंत उमराणीकर आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत, निवृत्त आयपीएस अधिकारी वाय पी सिंग हे सुद्धा आपली मतं मांडतील, त्याचबरोबर एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील सुद्धा आपल्यासोबत काही वेळातच या चर्चेत सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत असतील आणि भाजपचे प्रवक्ते आमदार गिरीश व्यास आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत. मी सुरुवातीलाच गिरीश व्यास यांच्याकडे जाणार आहे. गिरीशजी, भाजपने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि भाजपला यामध्ये या सगळ्या गोष्टींमागे एक राजकीय किनार असल्याचा संशय आहे, काय त्याबद्दल सांगाल? हे बघा, ज्या पद्धतीनं या घटना सगळ्या येत आहेत आणि एक एक ज्या घटनांच्या मागे घटना आणि त्याच्यामध्ये समर्थन, त्या घटनांचं समर्थन करणाऱ्या, वाईट घटनांचं समर्थन करणाऱ्या ज्या काही कारवाया होत आहेत, पत्र येणं असेल किंवा एकंदर जो सगळ्यांचा समर्थनाचा एक बडगा काही लोकांच्या मागे उभा राहण्याचा आहे, म्हणजे या संपूर्ण प्रकरणामधला, नक्षलवादी प्रकरणांमधला त्यांच्याबद्दलची सहानुभूती असणारे लोक ज्या पद्धतीनं समोर येऊ लागलेले आहेत, निश्चित रूपानं असं वाटतं की यामध्ये कुठं राजकीय डाव शिजत आहेत. आणि याचा उल्लेख या मागच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगाव घटनेच्या वेळेला बोलताना हा जाहीरपणानं सांगितला की कृपा करून याला राजकीय रंग देऊ नका. पण त्या घटनेच्या आधी आणि त्या घटनेच्या दरम्यान आणि नंतर ज्या ज्या घटना जर आपण बघितल्या, जे जे वक्तव्य आपण जर बघितले, जे जे लोकांचे मनोगत आपण वाचले, त्या सगळ्या याच्यातून एक मात्र निश्चित संशयाला जागा आहे की कुठेतरी असा प्रयत्न होतो आहे की निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून या राजकीय हालचाली किंवा एखादं चांगलं डाव उधळण्याचा प्रकार हा याच्यामधला दिसतोय. अगदी एल्गार परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं गेलं, एल्गार परिषदेमध्ये मोदी आणि फडणवीस या दोघांना टार्गेट करून ज्या वक्त्यांनी भाषणं दिली त्या भाषणांमध्ये त्यांनी सांगितली ही नवीन पेशवाई उलथवून टाकणे, म्हणजे सरकारला, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की नक्षलवादाला हाताशी धरून काही राजकीय पक्षच हा सगळा अराजक माजवण्याचा कट करतायत? म्हणजे मोदी हत्येचा जो कट रचला जातोय ज्या संदर्भात माहिती समोर आली त्यामागे सुद्धा काही राजकीय षडयंत्र आहे, नक्षलवादाला केवळ हाताला धरलं जात आहे असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, केवळ नक्षलवाद्यांची एवढी हिंमत आजपर्यंत देशामध्ये झाली नाही. राजकीय रंग जोपर्यंत याला दिला जाणार नाही, जोपर्यंत राजकीय सहानुभूती त्यांना मिळणार नाही, तोपर्यंत अशा घटनेची हिंमत त्यांची वाढणार नाही. खरं आहे, कोण देतो राज्यकर्ते, जे जे नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये करावं लागेल ते कायद्याच्या अंतर्गत निश्चित रूपाने आम्ही करणार आहोत. कोणता राजकीय पक्ष असा नक्षलवाद्यांना आसरा देतो असं वाटतं तुम्हाला? ते चालूच आहे, ते सातत्यानं माननीय मुख्यमंत्री, नाही, नक्षलवाद्यांना आश्रय देणारे अनेक लोक आहेत. अगदी काल परवाला काही लोकांचं अटक झाली हे देखील आपण बघितली. या सर्वांचे धागे दोरे संबंध कुठेतरी आहे, पोलीस विभागानं कुठेतरी त्याचा तपास केला आहे, काहीतरी त्यांना माहिती मिळाली आहे
ती आज जरी उघड झाली नसेल, न्यायालयाच्या समोर ती उघड होईल आणि मग त्याचं जे काही असेल तो न्यायालय निर्णय करेल. पण नक्कीच कुठेतरी असं सातत्यानं घडत आहे, ती परिषद घडवणं, त्या परिषदेमध्ये लोकांनी भाषणं देणं, त्या परिषदेसाठी 6 महिने 8 महिन्याचा सातत्यानं संपर्क सूत्र करणं, आणि केवळ 2017 मध्येच ही घटना का, त्याच्या आधी ही घटना का नाही, गेले अनेक वर्ष दशकानुदशक चालू आहे. या संपूर्ण घटनेला ज्या पद्धतीने रंग दिलाय मी निश्चित रूपाने सांगू शकतो, येणाऱ्या याच्या तपासाअंतर्गत लक्षात येईल की कुठेतरी सहानुभूती राजकीय पाठिंबा असल्याशिवाय या घटना होऊ शकत नाही. ठीक आहे, सचिन सावंत, गिरीश व्यास असं म्हणतायत की राजकीय पाठिंबा असल्याशिवाय नक्षलवाद्यांची एवढी हिंमतच होणार नाही, मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय असं जे काही माहिती समोर आलेली आहे त्याला सुद्धा कुठेतरी राजकीय षडयंत्र आहे असा आरोप आहे त्यांचा. तुमचं मत काय यावर? नाही, आता मला कसं आहे की भारतीय जनता पक्षाकडनं काहीही म्हणून म्हटलं जाऊ शकतं, एवढ्या गहन विषयाचं देखील राजकारण ते करू शकतात याच्याबद्दल आमच्या मनामध्ये त्यांच्या पात्रतेबद्दल काही शंका नाही. विषय असा आहे की नक्षलवाद्यांची एवढी हिंमत होऊ शकत नाही असं म्हणणारे हे विसरतात की त्यांच्याच रमणसिंगांच्या राज्यामध्ये 27 काँग्रेसच्या नेत्यांच्या त्या ठिकाणी हत्या नक्षलवाद्यांनी केली आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. हेही लक्षात घेतलं पाहिजे की त्याच नक्षलवादी एरियामधना भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार निवडून येतात आणि त्यावेळेला असेही आरोप झाले होते की भाजपचा फार जवळीकीचा संबंध नक्षलवाद्यांशी आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून जर विचार केला तर खऱ्या अर्थानं त्या संदर्भातलं जे रमणसिंगाचं सरकार हे अधिक जवळचं असल्यामुळे नक्षलवाद्यांच्या संदर्भातली माहिती लवकर मिळू शकते यांना. एवढ्या मोठ्या गहन विषयाचं त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं हीन पातळीवरती जाऊन राजकारण करणं हे भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी सातत्यानं करत आलेला आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन गोष्टी वेगवेगळ्या गोष्टींचा ज्याचा बाधारायण संबंध नसताना त्या ठिकाणी लावायचा. आता भीमा कोरेगावची दंगल ही जेव्हा त्या ठिकाणी झाली त्याच्या मागे त्या किती मोठं षडयंत्र होतं, किती अगोदर त्या ठिकाणी बैठका घेतल्या जात होत्या, कशा तऱ्हेनं एक बोटे सारखी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी लागलेली होती ह्याची जाणीव पूर्णपणे या सरकारला होती. दुसरीकडे त्या ठिकाणी ते भिडेचा विषय असेल किंवा एक बोटेंचा विषय असेल, कशा तऱ्हेनं हे सरकार बोटचेप धोरण घेत आहे हेही आपल्याला पाहिलेलं आहे. मला असं म्हणायचं की नक्षलवाद्यांचा या संदर्भामध्ये प्रादुर्भाव त्या ठिकाणी असा फार मोठा होता असं जर आपल्याला माहिती आहे तर मला एवढं म्हणायचं की ती दंगल घडवताना पोलीस जे त्या ठिकाणी निष्क्रिय अवस्थेमध्ये दिसले ते काही नक्षलवाद्यांना सांगून दिसले होते आणि मग दलितांनाच मारहाण त्या ठिकाणी झालेली आहे. त्या संदर्भामध्ये जर पाहायचं झालं तर मराठा आणि दलित संघर्ष त्या ठिकाणी घडवून आणायचा होता आणि त्याच्यासाठी सरकारमधल्या लोकांचा त्या ठिकाणी हात होता हे समोरासमोर उघड आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये या जे काही आरएसएसच्या विचारधारेला त्या ठिकाणी समर्पक अशा किंवा समर्थन देणाऱ्या अशा जे काही लोक आहेत त्यांना मोकळं रान देण्याचं आणि ते अंगावर आल्यानंतर आता हे नक्षलवादाचं कारण दाखवून ही पूर्ण दलित चळवळ त्या ठिकाणी नक्षलवादी ठरवायचं हे कारस्थान हे करू शकतात. एक लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्या सुरुवातीला ज्या हे सरकार आल्यापासून जो कोण यांचा विरोध करेल तो त्या ठिकाणी देशद्रोही होत होता, तो पाकिस्तानमध्ये जा त्याला म्हणायचे. आता आदिवासींचा आत्ता मोर्चा आला म्हणजे तुम्हाला मिळवण्यासाठी आता हे पार्ट 2 सुरू झालंय. नाही, माझं एवढं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये जर त्या ठिकाणी अशा तऱ्हेच्या थ्रेट आल्या असतील पंतप्रधानांच्या हा दुसरा विषय आहे, त्याचं गांभीर्य तुम्ही ओळखावं, त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, त्यांचं संरक्षण वाढवावं, परंतु त्याचं या पद्धतीनं राजकारण करू नये. याचं कारण असं की इन्व्हेस्टिगेशन इतक्या मोठ्या विषयावरती अधिक त्या ठिकाणी गहन झालं पाहिजे आणि त्याच्या अगोदर हे जे काही लेटर मीडियाला मिळतात हे त्या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्यांना मिळतात, पुण्यावरला जाऊन डायरेक्ट दिल्लीच्या प्रवक्त्यांपर्यंत जातं, मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण देखील करण्याचा प्रयत्न भाजप करत नाही असं म्हणता येणार नाही. कॅप्टन स्मिताना काही मुद्दा मांडायचा होता? मला फक्त एक गोष्ट इथे हायलाइट करायची आहे. सचिन सावंत म्हणाले की कोरेगावच्या दंगलीमध्ये फक्त दलितांवरती हल्ले झालेत आणि दलितांचं नुकसान झालंय, हे साफ खोटं आहे. तिथे टोटल 170 पंचनामे आज आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या जातींच्या लोकांचे पंचनामे आहेत, त्यांची घरं जळालेली आहेत, त्यांचे हॉटेल्स जळालेले आहेत. त्यामुळे कृपया राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जातीयवाद पेरू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. आपल्यासोबत YP सिंग आहेत. सिंग सर, यामध्ये राजकीय पाठिंब्यासाठी किंवा आपलं राजकीय वजन वाढावं यासाठी नक्षलवाद्यांना हाताशी धरलं जातं किंवा नक्षलवाद्यांची जसा आता दावा केला की नक्षलवाद्यांची एवढी ताकद नाहीच आहे की राजकीय पाठिंब्याशिवाय एवढा मोठा काही कट ते रचू शकतील, सहमत आहात का तुम्ही याच्याशी?
जर पुरावे जे पोलिसांना सापडलेले आहे त्याचं जर विश्लेषण केला मग असं वाटते की याच्यात काही विशेष कट ज्याला म्हणतात क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणतात 120B त्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहे ते इन्ग्रेडियंट्स नाही फक्त कोणाची इच्छा आहे काही करण्याच्या परंतु त्यांनी तसं एक बृहत तयारी केलेली नाही मग ते आहे तेवढा हे सिरियस होत नाही आणि मला असं वाटतं की पोलिसांनी काहीतरी वाकडा करून एक लांब सारखा निष्कर्ष काढलेला आहे आणि त्यामुळे असं वाटते की हे जे एक गोष्ट आहे त्यांना सेन्सेशनल केलेलं आहे जर नक्षलवादी एरियामध्ये गावात अनेक लोकांची इच्छा असते की अमुक पोलीस ऑफिसरला ठार मारून घेऊ अमुक पोलीस ऑफिसरला ठार मारून घेऊ पण जर त्यांनी त्याची तयारी नाही केली फक्त त्यांची इच्छा आहे कोणाला ठार मारण्याची मग हे गुन्ह्याची पातळी येत नाही म्हणून मला असं वाटते की याचा राजनीतिक कलर दिलेला आहे. बरं स्मिता हे गंभीर नाही वाटत या सगळ्याला म्हणजे एकीकडे पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्यासारखी माहिती समोर येते दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना धमक्यांची पत्र येत आहेत कारण तुम्ही जी काय कामगिरी त्या ठिकाणी केलात 40 नक्षलवादी जे काय मारला त्याचा आम्ही बदला घेऊ वगैरे आणि या सगळ्याचं दुसरीकडे राजकारण केलं जातं याची सिरियसली कुठेतरी चौकशी होण्याआधी. निश्चितच याचं राजकारण तर केलंच जात आहे आणि आता निवृत्त पोलीस अधिकारी वाय पी सिंग जे म्हणाले ते ऐकून मला अक्षरशः आश्चर्य वाटलंय की एक पोलीस अधिकारी हे बोलू शकतो कारण की म्हणजे आपल्याकडे असं असतं की एखादी दहशतवादाची घटना जेव्हा घडते त्याच्यानंतर आपली जेव्हा दहशतवादाची जेव्हा घटना घडते तेव्हा असं म्हटलं जातं की याच्यावरती काहीच कारवाई केली नाही आधी हे प्रिव्हेंट का केलं नाही आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा इथे त्याची काळजी घेतली जाते प्रिव्हेंशनची काळजी घेतली जाते तेव्हा तुमच्यासारखे लोक जर का हे म्हणताय ते खूप आश्चर्यकारक आहे. दुसरी गोष्ट प्लीज वाय पी सिंग मला बोलू द्यात मी तुम्ही बोलताना मी शांत होते तुमची टर्न आल्यावरती तुम्ही बोला तुमची टर्न आल्यावरती तुम्ही बोला प्लीज रिस्पेक्ट माय फ्रीडम ऑफ स्पीच. सिंग सर मी आपल्याला बोलायला वेळ देते स्मिता आपला मुद्दा पूर्ण करा. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे राजकीय कलर दिला जातो असं म्हटलं जातंय दोन मुद्दे इथे लक्षात घेण्याची गरज आहे. पहिला मुद्दा म्हणजे एक लेटर जे काल रोना विल्सन कडून रोना विल्सनला मिलिंद तेलतुंबडे कडून गेलं हा मिलिंद तेलतुंबडे म्हणजे नक्षलवादाचा जंगलामध्ये अबुजमाडमध्ये राहून काम करणारा कॉम्रेड एम असं ज्या कॉम्रेड एम म्हणजे मिलिंद तेलतुंबडे असं म्हटलं जातंय आणि त्याच्याकडून त्या रोना विल्सनला गेलेलं लेटर आहे त्याच्यामधले काही जी नावं आहेत ती लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच्यामध्ये कॉम्रेड प्रकाश आंबेडकर असं त्यांनी नाव घेतलेलं आहे. त्याच्याच मध्ये त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की काँग्रेसनी असं ऍश्युअर केलेलं आहे आपल्याला की कॉम्रेड कोबाड गांधी आणि कॉम्रेड साईबाबा साईबाबा म्हणजे ज्याला कोर्टानी कन्व्हिक्ट केलेलं आहे माओवादी म्हणून दिल्ली युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर तर या दोघांची सुटका करण्यासाठी काँग्रेसनी ऍश्युअर केलेला आहे असा उल्लेख त्या पत्रामध्ये आहे. तिसरा जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये मिलिंद तेलतुंबडे म्हणतोय की ब्रदर आनंद याच्यामध्ये मदत करेल. आता बाकीच्यांसाठी तो कॉम्रेड हा शब्द वापरतोय आणि फक्त आनंदसाठी तो ब्रदर हा शब्द वापरतोय तर ऍक्च्युली मिलिंद तेलतुंबडेचा भाऊ म्हणजे आनंद तेलतुंबडे तर त्याचा काही संबंध आहे का हा प्रश्न उपस्थित होतो याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आजचं जे लेटर आलेलं आहे ते रोना विल्सन कडून म्हणजे कॉम्रेड आर कडून कॉम्रेड प्रकाश याला गेलेलं. आता हा कॉम्रेड प्रकाश हे दलम मधलं नाव आहे. हा ऋतुपर्ण गोस्वामी जो आहे जो जेएनयूचा डीएसयू म्हणजे डेमोक्रॅटिक स्टुडंट्स युनियनचा जो विद्यार्थी होता आणि तिकडून मग नंतर तो अंडरग्राऊंड झाला आणि तो आता जंगलामध्ये आहे त्याला लिहिलेलं ते लेटर आहे. आणि हा जो कॉम्रेड आर प्रकाश जो आहे तो तिथे गणपती जो नक्षलवाद्यांचा म्होरक्या आहे त्याचं कम्युनिकेशनचं काम तो पाहतो आणि त्याच्यामध्ये स्पेशली लिहिलेलं आहे की मोदींनी 15 राज्यांमध्ये ऑलरेडी सत्ता मिळवलेली आहे आणि हे कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि राजीव गांधींचं जे असॅसिनेशन झालं त्याप्रमाणे काहीतरी उद्योग करण्याची गरज आहे. त्याच्यात पुढे त्यांनी हे पण लिहिलेलं आहे की 4 कोटींची सोय होईल आणि त्याच्यामध्ये 40 लाख अॅम्युनेशन मिळेल आणि MI4 रायफल्स वगैरे गन्स ज्या आहेत त्याची पण सोय होईल. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे खूप गंभीर आहे कारण म्हणजे राजकारण तर म्हणजे सगळ्याच पक्षाचे लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण करतच असतात वी कॅनॉट डिनाय दॅट पण हा जो मुद्दा आहे इथे आपल्याला लक्षात घ्यावं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की हा देशाच्या म्हणजे भारताच्या पंतप्रधानाला मारण्याच्या गोष्टी या करतायत आणि
त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या पक्षांनी याच्यामध्ये एकत्र आलं पाहिजे. म्हणजे बीजेपीचा पंतप्रधान आहे म्हणून वाटेल ते बोलावं कोणी किंवा मारलं तरी चालेल असं आपण म्हणू शकत नाही. ते आपण लोकच पूर्ण सगळ्या भारताने निवडून दिलेली ती पार्टी तिथे आहे आणि त्याचा तो पंतप्रधान तिथे बसलेला आहे. मग असं असताना हे लोक कसं म्हणू शकतात की इथे राजकारण चाललंय, त्याच्यामध्ये पुरावे आहेत, त्या पुराव्यांच्या जोरावरती हे स्टेटमेंट झालेलं आहे. म्हणजे राजकारण तर नंतर सगळेच करणार आहेत पण ते पुरावे आहेत त्याच्याबद्दल बोला. बर बर, सचिन सावंत काय म्हणायचं आपल्याला या संदर्भात? नाही, पहिली गोष्ट अशी की माझं या संदर्भामध्ये कुठलंही अशा तऱ्हेचं मत नाही की याची चौकशी होऊ नये, याची तर उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्याचा मुळाशी पोचलं पाहिजे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये ही उच्चस्तरीय चौकशी आणि त्याचा निष्कर्ष येण्याच्या आधी त्या ठिकाणी जर तुम्ही इन्फरन्स काढू लागलात आणि भाजपाचे प्रवक्ते त्या संदर्भामध्ये जर प्रेस कॉन्फरन्स घेऊ लागले आणि त्या संदर्भामध्ये राजकीय आरोप करू लागले तर त्याच्यामध्ये राजकारण कोण करतंय हे त्याच्यात दिसून येतं. हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजपाचे अनेक कार्यकर्ते आयएसआयचे एजंट देखील निघालेले आहेत. हेही लक्षात घेतलं पाहिजे, मध्य प्रदेशमध्ये आयएसआयचे एजंट म्हणून, पाकिस्तानचे एजंट म्हणून काम करताना भाजपाचे कार्यकर्ते सापडलेले आहेत. त्यामुळे या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळे निष्कर्ष निघू शकतात आणि याची चौकशी व्हावी, निश्चितपणे व्हावी. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये भीमा कोरेगावशी जे काही जोडलं जाते तर त्यामध्ये जी खरी महत्वाची कडी आहे की ही दंगल घडवण्यामध्ये ज्यांचा हात होता त्यांच्या बाबत मात्र त्या ठिकाणी काही धोरण घेतली जात नाहीत. मला म्हणायचंय की भिडे या व्यक्तिमत्वानं जे वक्तव्य केलं खऱ्या अर्थानं त्यांनी म्हटलंय की संविधानाची काय आवश्यकता आहे मनुस्मृती असताना, त्यांनी असंही म्हटलं धर्मनिरपेक्षतेची काय ते काय हे सगळी एक बुजगावणं आहे. मग जर अशा तऱ्हेचं वक्तव्य जे संविधान विरोधी आहे त्यांना अटक होत नाही, त्यांना त्याच्यावरती त्या ठिकाणी कारवाई होत नाही. ह्या दंगलीच्या मागे अनेकांचा सहभाग आहे, त्या मिलिंद एकबोटेला सगळा जामीन कसा मिळवावा यासाठी पूर्णपणे सरकारनं त्या ठिकाणी निष्क्रियतेची भूमिका घेतली, त्याच्यावर कारवाई होत नाही. पोलीस त्या ठिकाणी त्या दंगलीमध्ये का निष्क्रिय होते समोरासमोर दंगल घडवताना त्याच्याबद्दल चर्चा होत नाही, परंतु ही घडवून आणण्याचा म्हणजे आता ते पत्र जरी बघितलं तुम्ही समोरासमोर त्याच्यामध्ये दोन तारखेला पत्र दिलंय की ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं का? सचिन सावंत तुमचा मुद्दा लक्षात आलाय, स्मिता अगदी थोडक्यात आपला मुद्दा मांडा, मला ब्रेक घ्यायचा आहे. मला फक्त म्हणजे ह्याचा नम्रता एकच मुद्दा सांगेल. बोला बोला सचिन सावंत बोला. पहिली गोष्ट अशी की जी एल्गार परिषद 1 तारखेच्या गिरीश व्यास मी येते आपल्याकडे, 2 तारखेला जे पत्र दाखवलं जात आहे की अशा तऱ्हेचा त्याचा संबंध आतोय का? कुठलं पत्र, कोणत्या पत्राविषयी तुम्ही बोलताय? प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी अजूनही इन्फरन्स निघालं नाही. पुणे पोलिसांनी हे सांगितलंय ते पुणे पोलीस पहिल्यांदा निष्क्रिय त्या दंगलीच्या बाबतीमध्ये का होते हे देखील कळलं पाहिजे. तुम्ही पत्र कोणत्या पत्राविषयी बोलताय सचिन सावंत? जे पत्र दाखवलं जात आहे आता की 2 तारखेला दिलं गेलेलं आहे 2 जानेवारी. अच्छा, पत्रकार परिषदेमध्ये संबित पात्रा यांनी ते पत्र दाखवलेलं आहे, मला वाटतं त्याच्याबद्दल बोलत असावे सचिन. नक्षलवाद्यांचं बर. अच्छा, जे त्याच्यावर मी घेतोय मला ठीक आहे. कॅप्टन स्मिता अगदी थोडक्यात मला ब्रेक घ्यायचा, मला फक्त एक मुद्दा इथे नमूद करावा असा वाटतो. अर्थात जे संभाजी भिडे यांनी धर्मनिरपेक्षतेचं जे विधान केलं ते अत्यंत चुकीचं आहे, पण संभाजी भिडे हे वढूला 1 तारखेला किंवा त्याच्या आधी, म्हणजे आम्ही तिथे फॅक्ट फाइंडिंग केलेली आहे आणि गावकऱ्यांनी हे सांगितलेलं आहे, शिवप्रतिष्ठानच्या लोकांनी हे सांगितलेलं आहे की 2006 पासून संभाजी भिडे हे तिथे कधीही गेलेले नाहीयेत. त्यामुळे कशाच्या बेसिसवरती तुम्ही म्हणताय की त्यांनी तिथे दंगल केली आहे किंवा दंगल घडवून आणली? स्मिता ताई, नक्षलवादाचे अभ्यासक आहेत का त्या ठिकाणी भीमा कोरेगावचे? आम्ही लक्षात घ्या, कोरेगाव भीमाला आम्ही 2015 पासून जातो कारण तिथे रिपब्लिकन पॅन्थर आणि कबीर कला मंचचे लोक असतात, त्यामुळे कोरेगाव भीमाचा तिथे त्यांच्या ज्या काही हालचाली आहेत त्या खूप आधीपासून चालू आहेत आणि त्यामुळे आम्ही कोरेगाव भीमाला तिकडे यावर्षी पण तिकडे होतो आणि त्याच्यावरती फॅक्ट फाइंडिंग केलेलं आहे. गिरीश व्यास बोला अगदी थोडक्यात. नाही, असं आहे सचिन सावंतांना मी कुठल्याही पक्षाचा विषय इथे घेतला नव्हता, याला राजकीय कलर आहे एवढंच फक्त सांगितलं, त्याचा तपास होईल, चित्र स्पष्ट होईल. पण त्यांना असं म्हणायचं आहे की छत्तीसगडमध्ये काँग्रेसची जी नेते मंडळी मारल्या गेली त्याच्याबद्दल आम्हाला दुःख नाही का, आम्हाला अळलेलं नाही का? एक चांगली काम करणारी मातब्बर विरोधक असू शकतो पण मनभेद नाही आहे आमचा, त्याच्यामध्ये असे मतभेद असू शकतात, पण हे म्हणणं चुकीचं आहे की आमचे कार्यकर्ते गेले म्हणजे तुम्ही दोषी आहात असं म्हणण्यापेक्षा या विषयाच्या संदर्भात जे काही आहे. आता भीमा कोरेगावच्या संदर्भात एकबोटे आणि भिडे गुरुजींवर नेऊन विषय संपवायचा का? तर हे योग्य नाही. आणि स्मिता ताईंनी अत्यंत चांगलं त्या बाबतीत सांगितलं की हे विधानमंडळामध्ये देखील
माननीय देवेंद्र फडणवीसांनी एक एक मिनिटाची इतिवृत्त हे पूर्ण सभागृहात सादर केलं. दोन्ही सभागृहामध्ये त्यांच्या सचिनजी सावंत यांच्या पक्षाचे नेते तिथे होते ना, त्यांनी ऐकलं ना एक एक वृत्त, शब्दशः झालेली घटना आणि सरकारनं केलेली व्यवस्था याचा उल्लेख विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड आहे. त्यामुळे पोलिसांनी काम केलं नाही, उलट पोलिसांनी कौशल्यांनी ही सगळी जी काही एक मोठी घटना तिथे घडली असती ती सांभाळली याचा देखील विचार केला पाहिजे. आपण कुठेतरी मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे, ब्रेक नंतर समर खडस आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाले, त्यांच्याकडेही जायचंय. त्याचबरोबर न्यायमूर्ती कोळसे पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांचाही यावरती प्रतिक्रिया आपल्याला घ्यायची. छोटासा ब्रेक लगेचच परत येतो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण माझा विशेष मध्ये चर्चा करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं एक वृत्त जे पुणे सत्र न्यायालयात समोर आलं, त्याविषयी आपली सगळी चर्चा चालली. समर खडस आता माझ्यासोबत आहेत. समर खडस, या सगळ्यामध्ये एक तर इतक्या दोन गंभीर घटना आजच्या दिवसात समोर येत आहेत की एक हत्येचा कट आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा आणि दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धमकीचं पत्र येत आहे नक्षलवाद्यांकडनं की आम्ही सूड घेऊ, तुम्ही जी काय कारवाई गडचिरोलीमध्ये केली त्याची. या सगळ्याच्या गांभीर्याने त्याकडे बघण्यापेक्षा त्याला राजकीय किनार एक द्यायचा थोडासा प्रयत्न होतोय. राजकीय किनार खरंच असू शकतं याला? राजकीय किनार जगातल्या सगळ्या गोष्टींना असते, राजकारणाच्या पासून वेगळं जगात काही असतं असं मी मानत नाही. दुसरी गोष्ट अशी की खरं तर पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एफिशियंटली देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात त्यांच्या हत्येचा कट अशा पद्धतीने उघड केला, अशा पद्धतीने अटक करून, आणि पोलीस खरोखरच अभिनंदनाला पात्र आहेत. पण हेच पोलीस या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे या दोन रॅशनलिस्टच्या खुनाचा शोध अजून घेऊ शकले नाहीत, त्याचं कारण काय ते मला अजून माहिती नाही. भीमा कोरेगाव नंतर पोलिसांचं यासाठीही मला कौतुक वाटतं की तपासाच्या पूर्वीच त्यांना याच्यामध्ये नक्षलवाद्यांचा हात आहे असा संशय आला होता आणि तशा पद्धतीची जाहीर वक्तव्य ती दंगल झाल्या झाल्याच केली गेली होती आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचं तपास त्यांनी उघड केला. आता मुद्दा असा आहे की जर पंतप्रधानांच्या हत्येचा खरोखरच कट असेल तर तो गंभीरच आहे. यापूर्वी नक्षलवाद्यांनी अशा पद्धतीच्या हत्या केलेल्या आहेत की नाहीत? तर केलेल्या आहेत. जसं आता यापूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की काँग्रेसचं संपूर्ण नेतृत्व आणि तिथलं केडरच त्यांनी छत्तीसगडमध्ये मारून टाकलं आणि ती त्यांची मोडस ऑपरेंडी आहे नक्षलवादी. प्रश्न असा आहे की जशी इंग्रजीत म्हण आहे की कॉल इट अ मॅड डॉग बिफोर यू किल हिम, तसं तुम्ही आधीच एखाद्याला काही ठरवताय का? जसं इथे यापूर्वी अनेकदा कुठलीही घटना झाली की त्याच्यामध्ये मुस्लिम अतिरेकी आहेत, या मुस्लिम अतिरेकी संघटना आहेत असं सुरुवात केली जायची, प्रसारमाध्यमांपासून व्हायची, त्या दिशेने तपास चालायचा. शहीद करकरेंनी त्याला ब्रेक लावला आणि त्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी समोर आणल्या. माझं म्हणणं असं आहे की ज्या लोकांना याच्यामध्ये अटक झालेली आहे, उदाहरण सुधीर ढवळे, सुधीर ढवळे यांना याच कायद्याखाली अनलॉफुल प्रिव्हेन्शन ऍक्ट खाली यापूर्वी अटक झाली होती. 2.5 वर्ष ते तुरुंगामध्ये होते आणि ते त्याच्यातनं ऍक्विट झाले, ते सिद्ध करू नाही शकले, पुन्हा त्याच कायद्याखाली त्यांना अटक झाली. शोमा सेन या नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजीच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. गडलिंग यांच्यासाठी आज नागपूर मधल्या बारनी स्ट्राईक केलेला आहे. प्रश्न असा आहे की पोलीस जे म्हणतात ते न्यायालय सुद्धा प्रथम दर्शनी त्याला झिरो व्हॅल्यू देतं, त्याला गृहीत धरत नाही. त्याच्यामुळे याच्यावरनं इन्फरन्सेस काढणं आणि त्यावरनं एखादं लार्जर पिक्चर तयार करणं, याच्यामध्ये राजकारण एकाच बाजूने होतं असं नाही, राजकारण सगळ्या बाजूने होत असतं आणि राजकारणाला राजकारणाने उत्तर दिलं जाणार. त्याच्यामुळे एकदा अशा पद्धतीची हवा तयार केली की दुसऱ्या बाजूने त्या पद्धतीचे काउंटर अटॅक सुद्धा होणार, त्याचा आर्ग्युमेंट होणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारण काहीतरी काही विशिष्ट लोकच करतायत किंवा जे यांना काहीतरी, म्हणजे माझं असं म्हणणं नाही की हे इनोसंट आहेत, पण माझं असंही म्हणणं नाही की पोलीस म्हणतात म्हणून यांना नक्षलवादी समजायला, कारण यापूर्वी सुद्धा पोलिसांनी या लोकांना नक्षलवादी म्हणलेलं असताना जर न्यायालय त्यांना सोडून देत असेल ठीक आहे, तर आपण कोण होतो हे सिद्ध करायला की ते नक्षलवादी आहेत? कॅप्टन स्मिता, समर खडस यांनी म्हटलंय की 2011 म्हणजे जेव्हा आर आर पाटील गृहमंत्री होते त्यावेळेला सुधीर ढवळेला अटक झाली होती आणि 40 महिने तो म्हणजे गोंदियामध्ये माओवाद्याशी कनेक्शन म्हणून त्याला अटक झाली होती, 40 महिने तो तुरुंगात होता आणि नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाली.
तर एक गोष्ट याच्यातून लक्षात येते की पहिलं म्हणजे की फक्त हे सरकारच सुधीर ढवळेला अटक करतंय असं नाही. पुढची एक गोष्ट म्हणजे ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे की जोपर्यंत न्यायालय सिद्ध करत नाही तोपर्यंत आपण 100% हे सगळं खरं आहे असं म्हणणं योग्य नाहीये. आणि लोकशाहीमध्ये न्यायालयाचा तो शब्द असेल तो अंतिम असेल हे आपण मानायलाच पाहिजे. पण एक अजून एक घटना जी लक्षात घ्यायला पाहिजे, 2015 माओवादी श्रीधर श्रीनिवासन याचा मृत्यू झाला. हा श्रीधर श्रीनिवासन 2015 हार्ट अटॅकनी गेल्यानंतर एक वर्षानंतर 2016 प्रभादेवीला त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कार्यक्रम भरवण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे होतं ते सूत्रसंचालन या सुधीर ढवळेनी केलेलं होतं. त्याच्यामध्ये रिपब्लिकन पॅन्थरची पूर्ण टीम म्हणजे हर्षाली पोद्दार, त्याच्यानंतर एक रमेश गोलाला म्हणून आहे त्याच्यामध्ये, जो एटीएसनी जे 7 अटक केलंय 12 जानेवारीला, त्याच्यामध्ये रमेश गोलाला जो आहे तो सुद्धा त्या प्लॅटफॉर्मवरती गाणी गायला उभा होता. सो या सगळ्यांना, हे सगळेजण त्या श्रीधर श्रीनिवासनच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. आणि फक्त उपस्थितच नाही, म्हणजे फक्त अटेंड करायला गेले होते अशातला भाग नाहीये, ते तिथे गाणी गात होते. सुधीर ढवळेनी तिथे सूत्रसंचालन केलं. आता प्रश्न हा येतो, हे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात आणि यांच्यामुळे इनफॅक्ट दलित चळवळ बदनाम होतीये, कारण हे आंबेडकरवादाचा आणि दलित चळवळीचे नेते असल्याचा बुरखा पांघरतात. मग श्रीधर श्रीनिवासन जो माओवादा म्हणजे जो संविधान उलथून टाकण्याच्या गप्पा जी माओवादी चळवळ करते त्याच्या कार्यक्रमासाठी म्हणजे त्याच्या डेथ अॅनिव्हर्सरीसाठी हे लोक तिथे काय करत असतात, हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतो. म्हणजे ठीक आहे, त्यांना नक्षलवादी किंवा माओवादी ठरवायचं की नाही ते न्यायालय फायनली ठरेल, पण हे प्रश्न उपस्थित राहतात आणि ते प्रश्न उपस्थित करणं हा सगळ्या नागरिकांचा हक्क आहे. याच्यावर मला एकच गोष्ट सांगायची आहे, यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत योग्य आहे, परंतु याच्यावर अत्यंत उत्कृष्ट असं मुंबई उच्च न्यायालयाचं न्यायमूर्ती ठिपसेंचं एक जजमेंट आहे, जे कबीर कला मंचच्या बाबतीत दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं विशिष्ट लिटरेचर असेल की किंवा तुम्ही एखाद्या विचारसरणी तुमची 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 वैचारिकता ही त्या वैचारिकतेला तुम्ही क्रिमिनल म्हणून ठरवू शकत नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये माओची पुस्तकं असतील, स्टालिनची पुस्तकं असतील, ही ठेवायला तुम्हाला संविधानाने पूर्ण मुभा दिलेली आहे. तुम्हाला एखाद्या विचार, तुम्ही जोपर्यंत अशा कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये की तुम्ही कोणाचा खून केलाय, तुम्ही कोणाला त्या खुनाच्या कटामध्ये सहभागी आहात, तुम्ही कुठे बॉम्ब पेरलाय किंवा तो बॉम्ब पेरण्याच्या कटामध्ये सहभागी आहात, तोपर्यंत तुम्ही त्या माणसाला कोणी श्रीधर श्रीनिवासनच्या काय कुठल्या निधनानिमित्त झालेल्या स्मृतिदिनानिमित्त आलेल्या कार्यक्रमाला जाऊन गाणी गायली किंवा काही त्याच्यामुळे त्याच्या त्या ठिकाणी जाऊन काही पथनाट्य केलं म्हणून तुम्ही त्याला नक्षलवादी म्हणू शकत नाही, असा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ठिपसे यांनी कबीर कला मंचच्या बाबतीत निर्णय दिलेला आहे. त्यामुळेच माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण पोलीस म्हणतात की हा नक्षलवादी आहे आणि ह्याने हे केलेलं आहे, त्याला प्रायमा फेसी न्यायालयाच्या कक्षेत, न्यायदानाच्या कक्षेमध्ये शून्य व्हॅल्यू आहे. बर बर ठीक आहे. एक फक्त मला याच्यावरती सांगावं असं वाटतं, समर खडस यांनी म्हटलं ते अगदी सत्य आहे, पण त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की एल्गार परिषदेला तुषार दामगुडे यांनी त्याच्यावरती कंप्लेंट लॉन्च केली. त्याच्यानंतर 19 एप्रिलला छापे पडले. त्या छापे पडल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस मिळालेले आहेत पोलिसांना ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवल्यानंतर त्याच्यातून जे काही बाहेर आलेलं आहे बेसिस दॅट पोलिसांनी या अटक केलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. बर, मला कोळसे पाटील यांच्याकडे जायचं, न्यायमूर्ती कोळसे पाटील आहेत आपल्यासोबत. कोळसे पाटील सर, या सगळ्यामध्ये एक आहे की एकीकडे हत्येचा कट वगैरे शिजलाय असं न्यायालयात समोर येतं, तर यामध्ये त्याचा संबंध नक्षलवादाशी आहे हे सुद्धा जोडलं जाते. मात्र या सगळ्यात बदनाम होते ती एल्गार परिषद. एल्गार परिषदेला जे बदनाम करायचं हे राजकीय षडयंत्र आहे असं वाटतं तुम्हाला की नक्षलवादाच्या नाव घेत त्यांना आरोपीच्या पिंजरात उभं केलं जात आहे? असं आहे की हे सगळं ह्या दुःखाचं मूळ एल्गार परिषद आहे. एल्गार परिषदेमध्ये आम्ही आणि त्याच्या अगोदर 4 ऑक्टोबर 1915 आम्ही आरएसएस मुक्त भारतची घोषणा केली होती आणि या एल्गार परिषदेमध्ये आम्ही आमच्या जीवात जीव येतोपर्यंत बीजेपीला मत देणार नाही अशी सगळ्यांना शपथ दिली होती. ही या पक्ष या सरकारला विरोध चालत नाही. एक दुसरी गोष्ट, हे ढवळे ढवळे करतात ना ह्या ताई, अरे त्या ढवळेला नुसतं कोर्टाने सोडलं नाही तर ताशेरे मारले खालच्या कोर्टाने आणि हायकोर्टात गेले तर हायकोर्टाने फेकून दिलं आणि सांगितलं काय चाललंय तुमचं, तुम्ही लोकांना खोटं अडकवताय. दुसरी गोष्ट,
आज खडक म्हणले तसं बरे आहे की आर्टिकल 19 प्रमाणे इवन आम्ही माओवादीला सपोर्ट करतो पण आम्ही माओवादीमध्ये सामील होत नाही असं लिटरेचर सापडलं तरी तो गुन्हा होत नाही असं सुप्रीम कोर्टाने धरलेलं आहे आणि कोणालाही कळतंय, कॉमन सेन्स आहे. त्यामुळं याच्याशी पहिली दुसरी गोष्ट ताई अशी आहे की तुला जर मी आता दोन पुस्तकं दाखवली, एक गुजरात फाईल्स आणि दुसरं शॅडो आर्मी, तर ह्या सगळ्यांच्या रात्रंदिवस कारवाया काय आहेत, तर आम्हाला अन्न वस्त्र निवारापासून वंचित ठेवायचं आणि कायम अशा गोष्टीमध्ये आम्हाला अडकवायचं. मला ती नवल वाटते ती आंबेडकरवादी ताई अशी कशी बोलते, अरे आंबेडकर कुठं, तुम्ही कुठं, काय चाललंय तुमचं. तेव्हा आम्हाला ह्या सगळ्या प्रश्नाकडे कशाला उडवायचं. आमचं मोदीने इशरत जहाचं जहाला मला मारायला येईल म्हणून सांगितलं. इशरत जहा त्यांच्या बंगल्यात होती, तिथे एका बंगल्यात तिचे ते सगळे लोक तिथं होते, त्यांना मारून रस्त्यावर टाकलं. हे आता ATSचं चीफ सांगतो आणि हे त्याचं माझं पुस्तक आहे, पान नंबर 55 56. अमित शहा सांगतो की याला मारून टाका, अमित शहा सांगतो याला प्रॉसिक्यूट करा, हे ATSचं चीफ त्यांना सांगतो की बाबा मी तुझी सेवा करायला आलो नाही, मी या देशाची सेवा करायला आलेलो आहे, त्यामुळे तो नाकारतो. हे सगळे रेकॉर्ड असताना, एवढे टेप असताना, बजरंग दलीचा टेप असताना तो ATSचा प्रमुख असं म्हणतो की नरेंद्र मोदी सगळ्या मुस्लिमांच्या कत्लीला जबाबदार आहे. हे टेपवर आहे, व्हिडिओ टेप आहे. त्यामुळं आत्ता जे आता चाललंय हे खुनाची, हे खून मोदीच्या बद्दल आम्हाला आदर आहे की प्राईम मिनिस्टरचा खून होता कामा नये, परंतु मोदीला क्लीन चीट देणारा ATSचा प्रमुख हा पूर्वी राजीव गांधीच्या सिक्युरिटीचा प्रमुख होता. महत्वाचं एक मिनिट. आणि तो पुढे आता अँबेसेडर आहे, तो पुढे आता अँबेसेडर आहे. म्हणजे ह्या प्रत्येकाची काय गणित आहेत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि आम्हाला एल्गार परिषदेला बदनाम करण्यासाठी आता माओवाद्यांनी पैसे दिले आम्हाला म्हणतात. अरे आमच्याकडे अगोदर स्टेज होतं, MIT स्टेज होतं, त्यांचे स्पीकर होते, त्यांचा आम्ही सगळा व्हिडिओ घेतलेला आहे की आम्ही तुम्हाला दिलेले आहेत कारण आम्हाला उद्या फंक्शन आहे. ठीक आहे, आम्हाला खर्चच नाही त्या परिषदेला. अगदी थोडक्यात मला जयंत उमराणीकरांकडे या मुद्द्यावर दुसरी गोष्ट एकच मिनिट स्मिता, मजा अशी आहे की आता जस्ट न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले की समर खडसांच्या विधानाबद्दल ते सहमत आहेत. ते असं म्हणाले की पोलीस कोणालाही माओवादी किंवा दहशतवादी ठरवू शकत नाहीत. आणि आता हे इथे ATSच्या चीफचा रेफरन्स देऊन सांगतायत की नरेंद्र मोदी असा आहे किंवा अजून कोणी जे काही आहे. मग तुम्ही आधी ठरवा की तुम्ही पोलिसांचं मत मानणार आहात की तुम्ही न्यायाधीशांचं मत मानणार आहात. आणि त्याच्यानंतर नाही एक मिनिट, ते त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे. नाही, कोळसे पाटील असं म्हणलेलं नाही, कोळसे पाटील बिलकुल असं म्हणलेलं नाही, कोळसे पाटलांनी असं म्हणलेलं नाही. कोळसे पाटलांनी त्या पुस्तकाचं तुम्ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करताय, तुम्ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करताय. नाही बिलकुल नाही. तुम्ही कोण सांगणार आहे, तुम्ही कोण सांगणार शाळेची वक्तृत्व स्पर्धा आहे. समर खडस मी बोलतो स्पर्धेविषयी चर्चा करायची नाही. छोटासा ब्रेक देतो, ब्रेक मध्ये भांडण संपेल असं मला वाटतं. छोटासा ब्रेक, लगेचच भर देतो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय माझा विशेष. आपल्यासोबत जयंत उमराणीकर आहेत. IB त्यांनी, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. उमराणीकर सर, यामध्ये चर्चेच्या सुरुवातीलाच एक मुद्दा असा आलेला होता की नक्षलवाद्यांमध्ये एवढी ताकद नाहीये की ते एकटे पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचू शकतात. नक्कीच याला कुठचं तरी राजकीय पाठबळ आहे. तर या सगळ्यामधलं एक सुरक्षेचा जर अँगल बघितला तर किती आपण गांभीर्य त्यामध्ये कसं तोलू शकतो त्याला. नाही, याच्यामध्ये मला एक तर थोडं जरा वेगळं बोलू द्या. दोन तीन गोष्टी मला सांगाव्या लागणार आहेत. पहिली गोष्ट अशी की भीमा कोरेगाव मध्ये जे काही झालं ती केस पुणे रुरल हे वेगळं ज्युरिस्डिक्शन असलेलं पुणे रुरल ती केस डील करते. आत्ताची जी कॉन्फरन्स झाली ती पुणे सिटीने घेतलेली आहे.
आणि आत्ताचा जो गट बाहेर आलेला आहे तो पूर्ण सिटीनं आणलेला आहे, त्यामुळे या दोन गोष्टींची गफलत करणं योग्य नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की भारतामध्ये साम्यवादामध्ये फार मोठा फरक यायला लागलेला आहे. मी आयबी मध्ये नव्हतो, मी आरएडब्ल्यू मध्ये होतो आणि इंटरनॅशनल कम्युनिझमचा माझा थोडा अभ्यास आहे. भारतामध्ये साम्यवाद का चालला नाही तर मुख्य कारण हे की क्लास स्ट्रगल आणि कास्ट स्ट्रगल याच्यामध्ये त्यांचा घोटाळा झाला. भारतामध्ये क्लास स्ट्रगल महत्वाचं नाही, कास्ट स्ट्रगल महत्वाचं आहे हे आता त्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. आणि तुम्हाला अनेक चळवळीमध्ये जिथे कास्ट स्ट्रगल आहे तिथे सुद्धा आता साम्यवादी काम करताना दिसतील. आता ज्या लोकांना पकडलं ते नक्षलवादी आहेत की नाही याला काहीही महत्व नाहीये. त्यांच्याकडे जो पुरावा सापडलेला आहे त्याच्यामध्ये कट कारस्थान करण्याचा पुरावा आहे. आणि हे फक्त पोलिसांनी आज म्हटलंय असं नाही तर हा सगळा पुरावा न्यायालया समोर दिला गेला आणि त्याच्यानंतर त्यांची 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. याचा अर्थ न्यायालयाला सुद्धा असं वाटलं की प्रायमा फेशिया अशा प्रकारच्या कटाची संभावना आहे. तर ह्या गोष्टीला धरून आपल्याला चर्चा करायला पाहिजे. एल्गार काय आहे, काय याच्याशी खरं याचा काहीही संबंध नाही. नक्षलवादी आणि नक्षलवादी समर्थक याच्यामध्ये पण आपल्याला फरक करायला पाहिजे. नक्षलवादी समर्थक यांची भूमिका वेगळी असते पण ती नक्षलवाद्यांना मदत करण्याचीच असते. अर्थात आपला कायदा असा आहे की कायद्यामध्ये असं म्हणतात की तुम्ही काहीही लिहा आणि काहीही बोला, जोपर्यंत ओव्हर्ट ऍक्ट मध्ये तुम्ही जात नाही तोपर्यंत तो गुन्हा होत नाही. त्यामुळे नक्षलवादी जे करतात हातामध्ये बंदूक घेऊन त्याला आपण गुन्हा समजतो आणि नक्षल समर्थक जे करतात त्याला आपण नक्षल समर्थनच म्हणायला पाहिजे. त्यामुळे त्यांना तुम्ही क्लासिफाय करताना नक्षलवादी म्हणून करू नका, नक्षल समर्थक म्हणून करा. परंतु ह्या समर्थनाचा शेवटी परिणाम काय होतो तर नक्षलवाद्यांना जोर येतो आणि नक्षलवादी हातामध्ये वेपन घेऊन त्यानंतर ह्या देशातली सत्ता मला उलथवायची आहे, हे स्टेट माझे एनिमी आहे म्हणून मी इथे सेना उभारणार, त्यांचा पराभव करणार, लोकशाहीवर माझा विश्वास नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नक्षल करतात, ते ओव्हरटॅक करतात त्यामुळे ते गुन्हेगार ठरतात. बाकीचे जे आहेत ते पाठीमागे उभं राहून टाळ्या वाजवतात किंवा त्यांना प्रोत्साहन देतात, त्यांना आपण नक्षल समर्थकच म्हणायचं बघा, त्यांना नक्षलवादी म्हणून चालणार नाही. आणि याच्याबद्दल कायदा अतिशय क्लिअर आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे की ओव्हरटॅक त्यांनी केलेला नाहीये ना. हे बहुतेक सगळे जे आहेत हे आर्म चेअर पॉलिटिशियन म्हणतात ना तसे, म्हणजे गप्पा मारायच्या, आरडाओरडा करायचा, ठिकठिकाणी लिहायचं, गाणी म्हणायची, ठीक आहे प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते. आणि त्यांना ज्या लोकांना त्यांना समर्थन द्यायचंय ते तर आपण लोकशाहीमध्ये थांबवू शकत नाही. मला मुख्य जो पॉईंट आणायचा तो हा आहे की लोकशाहीमध्ये जिथे जनसंपर्क अतिशय महत्वाचा आहे तिथे व्हीव्हीआयपीसना आपल्याला प्रोटेक्शन देणं फार अवघड असतं. कुठलाही पंतप्रधान म्हणा भारतामध्ये किंवा कुठेही लोकशाहीमध्ये जेव्हा पंतप्रधान म्हणा किंवा प्रेसिडेंट म्हणा, आता अमेरिकन प्रेसिडेंटवर सुद्धा किती वेळा हल्ले झालेले आहेत, तर तिथे जनसंपर्क महत्वाचा आहे, तिथे ह्या लोकांना संरक्षण देणं अतिशय अवघड असतं. आणि म्हणून छोटा जरी कट तुमच्या समोर आला, थोडी जरी तुम्हाला कागदपत्र मिळाली, थोडं जरी तुम्हाला इंटरसेप्शन मिळालं, थोडं जरी लोकांबद्दल तुम्हाला संशय आला, तरी याची पूर्ण शहानिशा करणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. पूर्वी काय झालं, पूर्वी कोण मेलन, कोणी कोणाला मारलंय बोलण्याचे अर्थ नाही. आता पुणे सिटी पोलिसला जो पुरावा सापडलेला आहे तो न्यायालयानं सुद्धा ग्राह्य समजला आणि त्याच्या आधारावर त्यांनी 7 दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे. आता याच्या पुढे तपास काय होतो ते पाहायला पाहिजे. आधीच सगळ्यांना गुन्हेगार ठरवून मोकळं झालं तर काहीच उपयोग नाही. एकदम मला, मी 100% उमराणीकर साहेबांशी सहमत आहे. त्यांनी अत्यंत चांगलं, ते आयपीएस अधिकारीच होते आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं, त्यामुळे ते अत्यंत त्यांनी चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं. आणि एक्झॅक्टली हेच जे कोळसे पाटील साहेब मगाशी सांगत होते, त्यांनी आर्टिकल 19 जो हवाला दिला ज्याची सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर वर्डिक्ट दिलेला आहे आणि मुंबई हायकोर्टाचं जे मी मगाशी मेन्शन केलं की न्यायमूर्ती ठिपसेंचा जजमेंट आहे,
हाच फरक आहे आणि हा आपल्या कायद्यातली ही आपल्या कायद्यातली ब्युटी आहे. नम्रता की त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही कोवर्ट ऍक्ट मध्ये असाल आणि ओव्हर्ट ऍक्ट मध्ये असाल असं त्यांनी सांगितलं. प्रश्न असा आहे तुम्ही त्यांना नक्षल समर्थक म्हणा आणि त्यांनी हेही पुढे सांगितलं की त्याला कायदा जोडूनच प्रश्न आहे माझा की नक्षलवादी म्हणत नाही आपण. नक्षलवाद्यांच्या हातात बंदूक असते पण जे नक्षल समर्थक आहेत जे ज्यांच्या हाती कदाचित बंदूक असणार नाहीच आहे त्यांच्या हाती बंदूक पण त्यांच्या हाती पेन आहे त्यांच्या हाती ती गाणी म्हणण्यासाठी खंजीर आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तिथे येतात कायद्याने त्यांच्यावरती ऍक्शन घेतली जाऊ शकणार नाहीये. मात्र त्यातनं जो संदेश जातोय ते जास्त डेंजरस नाही का वाटत तुम्हाला? इट्स काइंड ऑफ स्लो पॉइजन असं नाही वाटत? चांगला मुद्दा आहे हा. पण तशा पद्धतीचा धोका जो आहे तो केवळ नक्षलवाद्यांकडूनच आहे का? आपल्या देशामध्ये अशा पद्धतीच्या आक्रमक संघटना अनेक हिंदुत्ववादी संघटना नाही मला तेच सांगायचंय. मग एक कायदा सगळ्या वेगवेगळा नाही ना होणार. नक्षलवाद्यांसाठी वेगळा आणि यांच्यासाठी वेगळा. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा जर कायदा केला तर तो अनेक आक्रमक हिंदुत्ववादी संघटना आहेत अनेक मुस्लिम संघटना आहेत त्या सगळ्यांना तो लागू होईल. प्रश्न असा आहे आता जो कायदा अवेलेबल आहे त्या कायद्यानुसार जसं उमराणीकर साहेब म्हणाले हे नक्षलवादी नाहीत हे नक्षल समजा समर्थक आहेत तर त्याच्यासाठी कायदा वेगळा आहे. प्रश्न असा आहे की यांच्यावरती ज्या लोकांवरती केस टाकलाय त्यातलं एक तर मी मागाशी ढवळींचं उदाहरण सांगितलं की ते आधी सुटलेले आहेत. शोमा सेन या इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. प्रश्न असा आहे की यांच्यावरती पोलिसांनी आरोप काय ठेवलाय तर पंतप्रधानांच्या खुनाचा आणि त्याच्यामुळे खुनाच्या कटाचा आणि मुख्यमंत्र्यांना धमकीचं पत्र हे अत्यंत गंभीर गुन्हे आणि असे गुन्हे करण्या इतकी म्हणजे सेटअप सुधीर ढवळे किंवा शोमा सेन यांची संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड बघा. तुमचा मुद्दा लक्षात आला. उमराणीकर सरांना काही मुद्दा मांडायचा? उमराणीकर अगदी थोडक्यात माझी वेळ संपत आली. हा अगदी थोडक्यातच बोलतो मी नेहमी. हे बघा कायदा सगळ्यांना एकसारखा आहे हे बरोबर आहे परंतु काही लोकांच्या बाबतीत कायदा वेगळा ठरू शकतो. विशेषतः ज्या संघटनांवर बंदी घातलेली आहे त्या संघटनांशी जर कोणी संबंधित असेल तर त्यासाठी थोडा कायदा वेगळा त्यांना वागणूक देतो हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही जर एखाद्या बंदी घातलेल्या संघटनेचं समर्थन करत असाल किंवा फायनान्सिंग करत असाल तर त्याला वेगळा कायदा लागू पडतो आणि म्हणून तो जास्त स्ट्रिक्ट कायदा आहे. आता आणखी एक मला जे सांगायचं ते हे सांगायचं की कट मी मगाशी म्हटल्यासारखं कुठल्याही प्रकारचा कट जर तुमच्या समोर आला तर त्याची पूर्ण शहानिशा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण लोकशाहीमध्ये लोकनेत्याला वाचवणं अतिशय अवघड असतं. बरोबर. आणि 40 वर्षाचा माझा अनुभव हे सांगतो की थोडं जरी कुठे खुट्ट जरी झालं तरी त्याची पूर्ण शहानिशा तुम्ही करायला पाहिजे. बरोबर. मला एक फक्त अगदी थोडक्यात पहिली गोष्ट म्हणजे फक्त ज्यांच्याकडे बंदुका असतात तेच नक्षलवादी असतात असं नाहीये. नक्षलवादी म्हणजे जी एन साईबाबा काही बंदुका घेत फिरत नव्हता पण त्याला कोर्टानी नक्षलवादी माओवादी म्हणून त्याला शिक्षा दिलेली आहे. त्यामुळे नक्षल समर्थक आणि नक्षल याच्यामध्ये फरक आहे. आणि या 5 जणांवरती फक्त नक्षल समर्थक असं पोलीस म्हणत नाहीये. जर का रवींद्र कदम यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर त्याच्यात ते म्हणत आहेत की अनेक जे पुरावे आहेत त्याच्यातला हा एक पुरावा आहे आणि त्यांचे माओवादी लिंक्स आहेत माओवाद्यांच्या सीपीआय माओईस्टशी ते जोडलेले आहेत त्याचा भाग आहेत असं रवींद्र कदम यांनी स्पेसिफाय केलंय त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. न्यायमूर्ती कोळसे पाटील शेवटचे अगदी 30 सेकंद आहेत माझ्याकडे. अगदी थोडक्यात आपला मुद्दा मांडा. एकच मिनिट. हे जे पत्र आहे या पत्राला आज तरी शून्य किंमत आहे. फक्त पंतप्रधानांच्या कटाचं नाव घेतल्यामुळं कुठलाही मॅजिस्ट्रेट पोलीस कस्टडी देतो. ठीक पोलीस कस्टडी देतो. ठीक आहे. परंतु मी वारंवार सांगतोय की जेव्हा कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवलेलं आहे त्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार काय आता? ठीक आहे. दुसरी गोष्ट जी लिंक त्या म्हणतायत त्या लिंक त्या ती लिंक एस्टॅब्लिश करण्यासाठी आज पोलिसांकडे काहीही नाही. फक्त याला किंमत कशामुळे आली तर पंतप्रधानांचं झालं पाहिजे. अशा प्रकारचे कांगावे यापूर्वी खूप केलेले आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये त्यांनी लोकांना मारून टाकलेलं आहे. ते मारलेल्याचे उदाहरण मी आम्ही सांगत होतो. तुम्हाला उमराणीकरला चालले नाही तुम्हाला चालले नाहीत. त्यामुळं गिरीश व्यास पंतप्रधानांचा इतिहास पण बघितला पाहिजे जो 80s चा चीफ. गिरीश व्यास बोला. नाही यामधून या सर्व चर्चेमधून एक मात्र स्पष्ट झालंय की स्मिताताईंनी सांगितलं आणि संपादक समरजी देखील म्हणाले की नक्षलवादी काम करणारे आणि समर्थक
या दोन गोष्टींचा आपण कुठेतरी फोड केली पाहिजे आणि कायद्यामध्ये देखील तशी फोड तरतूद आहे, त्याचा फायदा या समर्थकांना मिळतो हे देखील तेवढंच खरं आहे. पण जोपर्यंत आहे तेवढंच मी माझ्या सर्वात पहिल्या वक्तव्यामध्ये बोललो की जोपर्यंत न्यायालयामध्ये सिद्ध होत नाही तोपर्यंत म्हणजे खून केलेला पुराव्याच्या अभावी सुटतो, पण आजूबाजूच्या लोकांना माहित असतं की याने खून केलाय, पण तो सुटतो कारण समोर याचा फायदा त्या आरोपीला. चर्चेमध्ये एक जो मुद्दा समोर आलेला होता की नक्षलवाद आणि त्या सगळ्याशी असलेला संबंध, त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या हत्येचा कट, या सगळ्यामुळे या संपूर्ण प्रकाराला एक वेटेज निर्माण झालेलं आहे वेगळं, त्याच्यात चौकशी होईल ती पुढची गोष्ट. मात्र एक मुद्दा याच्यात मला गांभीर्याने घ्यावा असं वाटतं, तो म्हणजे आजपर्यंत नक्षलवाद हा कुठेतरी जंगलामध्ये असतो, त्या ठिकाणी बंदुका घेऊन त्यांना शिकवलं जातं, आणखीन बरंच काय काय त्यांचे त्या ठिकाणी ते युद्धजन्य परिस्थिती उभं करतात वगैरे, जंगलातला नक्षलवाद आपल्याला माहिती होता. मात्र तो नक्षलवाद आज आपल्या उमऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे ही गोष्ट पण आपल्याला कुठेतरी विसरून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये ही एक गोष्ट हायलाईट झालेली आहे, त्याबद्दल सुद्धा गांभीर्याने विचार व्हायला हवा. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. न्यायमूर्ती कोळसे पाटील, गिरीश व्यास, सचिन सावंत, त्याचबरोबर निवृत्त पोलीस अधिकारी वाय पी सिंग आपल्यासोबत होते. उमराणीकर सर, सगळ्यांचे आभार. कॅप्टन स्मिता, समर खडस या सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचेही आभार. माझा विशेषमध्ये इथंच थांबतोय, बघत रहा एबीपी माझा.